नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? शरद पवार माढ्यातून लढणार लोकसभा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मागणीनंतर शरद पवारांचे पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत. माझ्या पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी आणि माझ्याचे सध्याचे संसदेचे सभासद विजयसिंह मोहिते पाटील यांनी मला आज घेऊन एकत्रित मी त्या निवडणुकीला उभं राहावं असा आग्रह केलेला. मी त्याच्यावर अद्याप निर्णय घेतले नाही, माझी इच्छा नाही आहे, पण जवळपास माझ्या पक्षाचे जे सगळे प्रमुख सहकारी आहेत त्यांनी स्वच्छ मला सांगितलेलं आहे की धोरणात्मक सगळे निर्णय आम्ही तुमचे ऐकतो, आमच्या निर्णयाचा तुम्ही सन्मान केला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. मी विचार करून सांगतो. आरक्षण मुद्द्यावरून OBC समाजाचा भाजप सरकार विरोधात यलगार. 25 फेब्रुवारीला धडकणार विधानसभेवर मोर्चा. अवैध गर्भपात प्रकरणी बीडच्या डॉक्टर सुदाम मुंडे यांच्यासह पत्नी सरस्वती मुंडे दोषी. जिल्हा न्यायालयाने सुनावली 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मिरजेत घरफोडीचे सत्र सुरूच. मोबाईल दुकानावर चोरट्यांनी मारला डल्ला, लाखोंच्या मोबाईलसह रोख रक्कम लंपास. सांगली कृष्णा नदी पात्रात महापालिकेच्या स्वच्छता अभियानास सुरुवात. 2.5 वर्षात प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प. निर्माल्य टाकणाऱ्यांना गांधीगिरीने करणार प्रबोधन. SST महामंडळाची मेगा भरती प्रक्रिया सुरू. अनुभवाच्या अटीत शिथिलता देण्याचा निर्णय. पुढील 8 दिवसात शिक्षक भरतीची पहिली जाहिरात काढणार. आचारसंहिता लागण्यापूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करणार. शिक्षण मंत्री विनोद तावडेंची घोषणा. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, विधानसभा बरखास्त होणार नाही. पायाखालची जमीन सरकल्यानं चव्हाण यांनी मत मांडलं असावं. चव्हाणांच्या वकिलावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मला असं वाटतं की अशोकरावांना आजकाल भविष्य वर्तवण्याची एक सवय चढलेली दिसते. पक्षामध्ये त्यांची सगळी कामं संपलेली आहेत किंवा आता पक्षाचं काम उरलेलं नाही आहे, त्यामुळे असं भाकीत ते करतात असा माझा समज आहे. पण अशोकरावांनी विरोधी पक्षात बसण्याची एवढी घाई करू नये, कारण आम्ही योग्य वेळेस राज्यात माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात. मुंबईत सिद्धिविनायक, पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. न्यूझीलंड दौऱ्यातील दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा विजय. न्यूझीलंडच्या 8 विकेट्सने धुव्वा उडवत 3 सामन्यांच्या मालिकेत केली बरोबरी. हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल. यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा. या मैम,
हाँ मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलो।